भारतीयांचे प्रेरणास्थान असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चार शब्द मांडण्यासाठी ज्ञानरसिक श्रोते हो, मी शिवेंद्र राजश्री संदीप पाटील आपल्या समोर विषय मांडत आहे। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आजकाल असे म्हणतात की जिथे मस्तक टेकावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूपच कमी होत चालल्या आहेत, पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या म्हणजे राजमाता माँसाहेब जिजाऊ। जगात 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिरे असतील, पण त्यांची पूजा फार कमी लोक करतात। माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही, पण कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात। ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज। महाराष्ट्राची ही पावन भूमी संतांची लाभली पुण्य आई, भगवा पताका शिवनेरीचा फडकू द्याता दारोदारी। घडव पुन्हा एक शिवबा, आई तूच हो जिजाई, आई तूच हो जिजाई। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली पुणे येथे शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या आईचे नाव जिजाऊ व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते। त्या काळी दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरची आदिलशाही, गोव्याचे पोर्तुगीज आणि जिंजीचा सिद्धी अशा चार सत्ता महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या। अशा बिकट परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले। शिवरायांनी प्रथम तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण मानले। नुसता तोरणा किल्ला घेऊन महाराज थांबले नाहीत, तर मावळ्यांच्या साथीने व गनिमी काव्याने असे 350 किल्ले त्यांनी स्वराज्यात आणले। आग्र्याहून ती सुटका झाली, घोड किंडती पावन केली, शर्तीने ती खिंड लढवली, सुरत ती लुटून नेली, अफजल्याचा कोता काढला, शाहीस त्याची बोटे चटली। शिवरायांच्या पराक्रमाने महाराष्ट्राची गाथा वारली, महाराष्ट्राची गाथा वारली। जगात इतके पराक्रमी राजे आहेत, पण 350 वर्षांनंतरही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्या विशेष स्थान आहे। महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे सेनानी पराभूत केले त्यातले फक्त दोघेच भारतीय होते, बाकी सगळे परकीय होते। लोण्याच्या उंबरखिंडीत त्यांचा कोंडून पराभव केला, असा की ग्रीनीज बुकला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागली की जगातल्या सगळ्यात कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा पराभव केला, म्हणजे 1000 विरुद्ध 30000 व तीही 30000 संपूर्ण पराभव। 1000 मधला 1ही मावळा न गमावता असा होता तो माझा राजा। छत्रपतींना देवाप्रमाणे माना, पण देव बनवू नका। अहो देव आलं की मंदिर आलं, मंदिर आलं की मूर्ती आली, मूर्ती आली की नवस आला, आणि नवस आला की चमत्कार झाला। आणि छत्रपतींनी जो इतिहास घडवला तो चमत्काराने घडला असे व्हायला नको। इतिहास रक्त सांडून आणि मनगडाच्या बळावरच घडवला जातो, चमत्काराने नव्हे। महाराज ज्या वेळेला आग्र्याहून निसरले त्यावेळेला लंडन गॅझेट मध्ये पहिल्या पानावरती बातमी छापून आली होती। त्यात माझ्या राजाचा उल्लेख किंग ऑफ मराठा असा नव्हता, किंग ऑफ स्वराज्य असाही नव्हता, तर माझ्या राजाचा उल्लेख शिवाजी द किंग ऑफ इंडिया असा होता। म्हणूनच मी म्हणतो, अरे बघतोस काय मुजरा कर असे म्हणावेच लागत नाही, तर आपोआप माझ्या राजासमोर नतमस्तक व्हावे असे वाटते। आणि अखेर तो सोन्याचा दिवस उजाला। 6 जून 1674 साली गागा भट्टांच्या हस्ते आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला व महाराज छत्रपती झाले। बोला प्रौढ प्रतापी पुरंदर क्षत्रिय कुलावंत राजाधिराज श्रीमंत योगी सिंहासनाधिपती छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, खूप काही सांगायचे हे, पण शब्दच कमी पडतात, म्हणून मी एवढे बोलून माझे भाषण संपवतो। सर्वांना पुन्हा एकदा जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।